लेबर साठी मी काय करतो की त्यांच्या नादीनं लागता जितक्या तुम्ही मशिनरी डेव्हलप आणचाल त्या खूप महत्वाचे माझ्या दृष्टीने. बर, शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशो गाथा या कार्यक्रमात आपण आलोय बारामती परिसरातील ढाकाळी या गावामध्ये. आपले मित्र आहेत महेश आवाडे, तर यांचा हा दुग्ध व्यवसायाचा फार्म आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि जवळजवळ त्यांच्याकडे लहान मोठे अशी 55 गाय आहेत आणि म्हणजे की नोकरी न करता या दुग्ध व्यवसायाकडेच का यावं असं वाटलं आणि दुग्ध व्यवसाय खरंच त्यांना आज फायद्याचा वाटतोय का? दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा या भागामध्ये या व्यवसायाची का त्यांनी निवड केली, तसेच त्यांना काय चढ उतार आले आणि एवढं सगळं मॅनेजमेंट त्यांना कसं जमतं याविषयीची मुलाखत आज आपण आपल्या या यशोगाथा या कार्यक्रमात आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. चला तर सुरुवात करूयात महेश दादा यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी 55 गायींचा हा फार्म ते कसे सांभाळतात याबद्दल. नमस्कार महेश दादा. नमस्कार. तर महेश दादा, सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. माझं नाव महेश बाळासाहेब आवाडे आहे आणि मी माझं म्हणजे डेअरी डिप्लोमा झालेला आहे. बर बर, म्हणजे डेअरी डिप्लोमा झाल्यामुळे तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय? नाही नाही, पहिले एक गोष्ट म्हणजे आवड होती आणि आवड असताना बाबा जो आपण व्यवसाय करतोय त्याच्यातलं जर नॉलेज शून्य असेल तर ते करण्याला काहीही अर्थ नाही, म्हणून पहिल्यांदा डेअरी डिप्लोमा केला. बर, त्याच्यानंतर डॉक्टरांच्या हाताखाली एक 2-3 वर्ष काढली. बर, त्याच्यानंतर मी हळूहळू डेव्हलप. बरोबर. आता तुम्ही म्हणताय डॉक्टरांच्या हाताखाली 2-3 वर्ष काढली, का गरजेची वाटली तुम्हाला ती प्रॅक्टिस? गरजेचं आहे ना, कारण तुम्ही जो धंदा करताय किंवा व्यवसाय करताय त्यातलं तुम्हाला जो नॉलेज नसेल ते करण्याला काहीच अर्थ नाही. बरोबर, म्हणजे तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी समजणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्या डॉक्टरांकडे तुम्हाला जावंच वाटलं. बर बर, मग कशी प्रॅक्टिस केली, 2 वर्ष कशी घालवली? तुमचा फार्म होता का तुम्ही आधीच सगळी प्रॅक्टिस करून घेतली? त्यावेळेस म्हणजे शिकत होतो त्यावेळेस वडिलांनी 70 गाय केलेले. बर, त्याच्यानंतर काय झालं, थोडस चुलत्याने आम्ही एकत्र असल्यामुळे आता काय झालं की मी एकच, त्याच्यामुळे ते फार्म मला बंद करावं लागला. बर, असं झालं. त्याच्यानंतर प्रत्येक 2 वर्षांनी एक लहान अशा 17 कालवड घेतली. बर, त्याच्यानंतर डेव्हलप करत 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 आतापर्यंत आलो, 4 वर्ष झाली आता ह्या घटनेला. म्हणजे महेश दादा, 17 कालवडी तुम्ही घेतल्या सुरुवातीला आणि त्या कालवडींच्या गाय बनवल्या? हो. बर बर, आता काही लोक म्हणतात कालवडी सांभाळायलाच परवडत नाही, तर तुम्ही तर कालवडीपासून सुरुवात केली. का होत म्हणजे खरं बोलायला गेलं तर म्हणजे तसं परवडत नाही, त्यांचं पण खरे, कारण की तुम्ही कालवडीचा जर बिझनेस करताना तुम्ही भांडवल पण तेवढं पाहिजे. बरोबर, म्हणजे पण शेतकऱ्याचं कसं असतं थोडस परिस्थिती त्या प्रमाणात नसते. बरोबर, मग ते काय झालं हळूहळू आता माझे आई वडील शिक्षक त्यामुळे मला भांडवल मिळालं. बरोबर, मला ते डेव्हलप करण्यात अडचण आली नाही, अशा आल्या नाहीत. बरोबर बरोबर, पण आता हे जे कालवडीपासून म्हणजे की आता तुम्ही जे कालवडीपासून हा व्यवसाय उभा करायचं ठरवलं, तर मग कशी सुरुवात झाली, कुठल्या म्हणजे ब्रीडच्याच कालवडी होत्या का तुम्ही आपल्या बाजारातून? इकडून बाजारातून ज्या टॉप आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत तशा कालवडी मी निवडल्या. बर,
बरं, निवडताना काय लक्षात घेतलं? आता एक तर कलर तर पाहावाच लागतो, कारण त्याशिवाय पुढे विकायचं म्हणलं तर मार्केटला काय व्हॅल्यू नाही त्याची. बरोबर. कातडी पाहिजे, डोळे, त्यांचा जो बॉडीचा आकार आहे तो पाहणं गरजेचं. बरोबर. आता तुम्ही डेअरी डिप्लोमा केला होता, म्हणजे शिक्षणच तुम्ही दुग्ध व्यवसायात करायचं ठरवलं. जर बघितलं तर आपला हा दुष्काळी भाग आहे, मग तुम्हाला हे उलटा व्यवसाय नाही का वाटला? तसं तर काय झालंय माहिती का, पहिली गोष्ट म्हणजे जसं कळतंय तसं म्हणजे इतकी गुरांविषयी शेतीविषयी इतकी आवड आहे की सांगायच्या पलीकडेच. बरं. खरं तर छंद म्हणूनच केलेला विषय. बरोबर. म्हणजे की तुम्ही ते सगळ्या गोष्टी करत करत तुम्हाला त्याची आवडच तयार झाली. बरोबर. आता ही सगळं केलंय तुम्ही, मॅनेजमेंट केलं तुम्ही, कालवडी केल्या, गाय तयार केल्या, तर किती काळ गेला साधारण? आता म्हणजे माझं 2019 मध्ये मी चालू केलेलं, आता 2023 मध्ये 4 वर्ष गेली मला. बरं. सगळं 4 वर्षात आता किती आहेत? 17 कालवडीपासून. 17 कालवडीपासून माझ्याकडे आता संपूर्ण जर बघितलं तर 55 ते 56 गाय आहेत, लहान मोठी सगळी. बरं बरं. 55 ते 56 आहेत. बरं. आता मग कसं तुम्ही त्यात कसा सुधार करत गेला? आता कालवडी घेतलं तर काय होतं, लास्ट स्टेजला आले. बरोबर. त्यावेळेस भांडवल पडलं अप्रूव. बरं. त्यावेळेस काय केलं की एक थोडस हे करून तिकडून कर्ज हे करून एक 10 गाय घेतले टॉप क्वालिटीच्या, म्हणजे कालवडी पण घेतली आणि गाय पण घेतली. हा, त्या 17 कालवडी तर होत्याच पहिले आपल्या. बरं. प्लस 10 गाय घेतल्या, म्हणजे काय होईल की त्यांचा पैसा जेल उत्पादन ते आपण ह्याच्यात घालू शकतो. बरोबर आहे. म्हणजे जास्त असं हे म्हणजे प्रॉब्लेम येऊ नये म्हणजे. बरोबर. त्यासाठी ते खरं गाय घेतलेले. बरं बरं. त्याच्यानंतर मग त्या 10 वेळेल्या त्यांच्या कालवड असं करत करत मग डेव्हलप होत गेलो असं झालं. बरं बरं बरं. मग आता हे डेव्हलप करत असताना आता डेअरी डिप्लोमा झाला होता, शिक्षण किती उपयोगी येत यात? पूर्णपणे 100%. हा, पूर्णपणे उपयोगी येत आहे. म्हणजे कसं, एखाद्या तरुणाने जर हा व्यवसाय चांगल्या मोठ्या प्रमाणात करायचा असेल त्याला, आणि त्याला पार्श्वभूमी नसेल पहिली कुठली, तर त्यांनी कसं सुरुवात करावी? पहिली गोष्ट तर म्हणजे तुम्ही डेअरी डिप्लोमा केला पाहिजे. हा. कारण शिक्षण असेल तर तुम्ही कोणी जरी आला तुमच्या गोट्यावर किंवा तुम्ही केलंय त्या गोष्टीला, शेतकरी म्हणलं सगळे जण की असे की लागलेले शेतकऱ्याला सगळे गोष्टी ए टू झेड. बरोबर. तुम्ही पेंडीवाला घ्या, चाऱ्यावाला घ्या, किंवा मेडिकल कोणतंही म्हणजे एक गोट्याच्या संबंधित जेवढे आहेत औषध उपचार करणारे ते तुम्हाला कधी सोडू शकत नाही. हा हा हा. तुम्हाला त्यातलं माहितीच काय नाही तर तुम्हाला सरसर आहे, कोणी पण ही वेड बनवून जाणार आहे. हा हा हा. त्याच्यासाठी खरं ते शिकणं खूप गरजेचं आहे. काय अनुभव आला तुम्हाला शिक्षणातून? त्याच्यामुळे काय होतं की ब्रीडिंग वरती म्हणजे कोणतं ब्रीडचं सेमेन वापरलं पाहिजे, कोणत्या वोळची म्हणजे त्याच्यापासून जन्मणाऱ्या ज्या कालवडी त्यांचे किती दूध देऊ शकतात, किंवा त्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर हे म्हणजे वळूची तर माहिती आपल्या नेटवर मिळते. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला ते वळू तुमच्या गायीसाठी कुठला निवडलं पाहिजे हे महत्वाचं म्हणजे कळत जात असं. आता एखाद्या गायचं सड मोठे आहेत. बरोबर आहे. तर मग तिच्यासाठी कुठला वळू निवडला पाहिजे ज्याचं म्हणजे अडर डेव्हलपमेंट चांगली असं ठेवून चांगली तोच वळू निवडला पाहिजे ना. असं पण त्या वळूंची पण माहिती पाहिजे आणि हे अभ्यासानच येते. हो. बरोबर. तर म्हणजे आता मयूर दादा हा व्यवसायाला तर तुम्ही सुरुवात केली, परंतु अडचणी सगळ्यात आता तुम्हाला तुमचे आई वडील शिक्षक असल्यामुळे तुम्हाला भांडवलाची कमतरता जाणवली, पण आता अडचणी तर येतच असतात. कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या आणि त्याला कसं तुम्ही फेस केलं? सगळ्यात जास्त तर प्रॉब्लेम आहे की लेबरचा प्रॉब्लेम. हा 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 हा. लेबर साठी मी काय करतो की त्यांच्या नादीनं लागता जितक्या तुम्ही मशिनरी डेव्हलप आणचाल त्या खूप महत्वाच्या आहे माझ्या दृष्टीने. बरं. भांडवल गेलेलं परवडतं, पण त्या मशिनी कशा आहेत की 1-2 वर्ष तुमच्या कंपल्सरी नील होणार. बरं बरं. कारण तुम्ही आज हिशोब काढला, आता माझ्याकडे 50 गाय. बरोबर आहे. मला लेबरला कमीत कमी रोजचे 2000 मोजावे लागते. बरोबर. बरोबर. बरं. ह्यांचं कसं असतं की आज आहेत तर उद्याची गॅरंटी नाही. बरोबर. मग त्यासाठी मी काय केलं की टेमर मशीन घेतली. बरं बरं. बरं. टेमर घेण्याचं कारण कसं, बरं तिचे 6,30,000 रुपये किंमत आहे, पण आता माझ्या रोजचे किती जातात 2000, महिन्याचे 60,000. बरोबर. 12 महिन्याचे तर 7,20,000 ते वर्षात नील होते ना. हा, लोक काय करतात बाबा आता पैसे गुंतवायचे हा विचार करतात, पण पुढचं काहीच डोक्यात घेतलं. पण लेबरचा असतं पूर्णपणे माझा खर्च बरोबर केला. बरोबर. म्हणजे आज मला दुसऱ्या डिपेंड राहण्याची गरज नाही. आता मिल्क पार्लर पण आहे माझा. बरोबर. त्याच्यामध्ये धारा काढण्याचा विषय काय नाही. पण आता मला सांगा की आता तुम्ही टीएमआर मशीन घेतलं, म्हणजे की मजुरांना तुम्ही पर्याय, तुम्हाला अशा काय अडचणी वाटल्या का की जे मजुरांमुळे तुम्हाला त्रास झाला किंवा ते तुम्हाला करावं लागलं?
तसं आता काय व्हायचं की आज अशी कंडिशन आहे की जरी मजूर नसला तरी एका माणसावर पूर्णपणे गोटा हॅन्डल होतो. अशी काहीच गरज पडत नाही. म्हणजे आता तुमच्याकडे मजूरच नाही? आता आहेत, म्हणजे 15 दिवस झाले ठेवले दोन, नाही तुम्ही स्वतःच करायचं संपूर्ण. बर बर बर. मग आता तुम्हाला दूध देणाऱ्या गायीचं मॅनेजमेंट करावं लागायचं असेल दूध काढणं, कारण TMR मशीन आहे तुमचा संपूर्ण चार. आता TMR हाच विषय घेऊयात आपण, कारण आता शेतकरी मित्रांना खूप गरजेचं वाटतं TMR. काही व्हिडिओ मधून आपण सांगितलं TMR, तर त्या लोकांना असं वाटलं शेतकऱ्यांना की बाबा TMR ची माहिती द्या. तर हे मशीन कुठून घेतलं आणि याची किंमत किती आहे ते आपल्या मित्रांना सांग. चालते सांगू की आता हा हे जे मशीन आहे ते मी ऑनलाईन पाहिलेलं पहिली गोष्ट म्हणजे युट्यूबवर. बर. तर त्यांचं जे कंपनी त्याचं नाव आहे देवे. बर. ते आहे पंजाब मध्ये. बर. नाभाया ठिकाणी. बर. आणि ते मशीन मला बसले बघा जागा पोच, म्हणजे आता त्यांची जी किंमत आहे ते 5,70,000 रुपये 1.5 टनाची. बर. आणि ट्रान्सपोर्टला 1,70,000 रुपये जातात महाराष्ट्र पण ते. बर. बर. आणि त्याचा काय फायदा वाटला तुम्हाला? फायदा म्हणजे काय होतं की जे रुमिनेशन गायचं व्हायला पाहिजे ते चांगल्या प्रकारे होतं, दुधात वाढ होते. तुमचं लेबरची जी पूर्णपणे कॉस्ट आहे ती माझ्या मते ते 30% पण राहते. बर. असं म्हणजे एका वर्षात. हा. आणि विषय असा आहे की ते दिल्यामुळं की तुमच्या आता समजा एका घरात आपण डायरेक्ट गायला टाकायला गेलो चारा, तर कोणत्या गायने किती खाल्ले ते आपल्याला सांगता येत नाही. बरोबर. किंवा म्हणजे एकीला जास्त पडेल एकीला कमी पडेल, किंवा जी जास्त मार्क गाय ती जास्त खाईल. जास्त खाईल की जी दिजं उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे पण तिला चाराच नाही जास्त, किंवा तिचं ते खाद्य मिळालं खाद्य जर प्रॉपर नाही मिळालं तर तेवढं दूध देणार आहे का? नाही देऊ शकत. आता ह्याने काय होतंय की तुमचा चारा म्हणजे हिरवा चारा वाळला चारा आणि तुमचे जे फीड आहे ते एकत्र होतं, मिक्स होतं. बरोबर. मिक्स झाल्यामुळे काय होतंय की आता ते कोणतं डायरेक्ट तुम्ही गव्हाने टाकताय ते पूर्णपणे मिक्स झाल्यामुळे ज्या गायने जितकं खाल्लंय तेवढं तिला मिळणार आहे. त्याच्यामुळे असं की आता जी कमी मारते गाय बरोबर जरी चारा खाल्ला तर तिला तेवढाच मिळणार आहे. आता जी बाजूला थोडासा राहतो चारा बरोबर की शिल्लक स्टॉकला ठेवतोच गव्हाने. बरोबर. मग ते राहिलेली जी गाय भेकडे गाय किंवा ही ती जाऊन खाल्ले तर तिला तेवढेच न्यूट्रिशन मिळणार. बरोबर. म्हणजे की तिला जेवढं तिनं मार्के गाय असो किंवा त्यातून असून जेवढं काय तिनं खाल्लं तेवढं न्यूट्रिशन तिला मिळणार, कारण त्यात मिक्स सगळं मिळणार. बरोबर. काय काय देतात तुम्ही आता याच्यामध्ये? आता माझ्याकडे मेगा स्वीट आहे. बर. आता माझ्याकडे माझा भागच असा आहे की ड्राय भाग आहे पूर्ण, त्यामुळे चाराचा खूप प्रॉब्लेम आहे माझ्या इथे. बर. आता माझं चाललंय मुर्गाच भरायचं, पण आता थोडस आता परिस्थिती ही नसल्यामुळे थोडस आता सध्या चारा म्हणजे मेगा स्वीट आहे 50%. बर. आणि आपण ऊस थोडासा देतो 50% जातो सरासरी, म्हणजे दोन्ही मिळून असं TMR मध्ये देतो. आणि प्लस त्याच्यात फीड आहे. आता डायमंड चालू आहे माझ्याकडे. बर. ते माझ्याकडे 17 गाय, तर 17 गायांना मी 40 किलो एका टायमाला देतो. आणि प्लस माझ्याकडे मॅश स्वतःच बनवतो आपण थोडस फॉर्म्युलेने. बर. तर मक्का भरडा हरभरा भरडा आणि तुमचे सरके 5 किलो रोजचे, म्हणजे एका टायमाचं सांगतोय 5 किलो. आणि प्लस गोळ देतो 1/2 किलो त्याच्यात. बर. आणि प्लस तुमचा गव्हाचा भुसा आहे तो 1 मी देतो. हे सगळं मिक्स करून मिनरल मिक्सचर हे सगळं मिक्स करायचं त्या TMR मध्ये. बर. मिक्स करून मग डायरेक्ट गुरांना द्यायचं. बर बर. म्हणजे की गुळ 1/2 किलो जरी दिला तर तो सगळ्याला मिळणार? सगळ्यांनाच मिळणार. बरोबर. म्हणजे की हे त्या मशीनची खासियत आहे. हो. बरोबर. आणि TMR आता आपण घरगुती काय करू शकतो का? आता ते मशीन आहे तुमच्याकडे खूप मोठ्या गाय आहे तुमच्याकडे, तर साधारण आता जर गायींची संख्या कमी असेल एखाद्याकडे 10 गाय असतील त्यांनी कसं करावं? आता एक तर जिथं तुम्ही कुठे करा तिथं सगळं मिक्स केलं खोऱ्याने किंवा मेन्युअल तर. बरोबर.